अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील नामांकित अशा लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलने कोरोना काळापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली असून या ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या काही विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केले जात असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या संतप्त पालकांनी पत्रकार परिषद घेत शाळेच्या संचालक मंडळाच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या आहेत। आपले शहरातील सर्व पत्रकार बंधू यांना या ठिकाणी आमच्या शहरातील आपल्या शहरातील लॉर्ड गणेश इंग्लिश मीडियम स्कूल जामनेर या शाळेच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने जोरात बोलू का, रिपीट मारू का मात, या ठिकाणी आपण आज आपल्या शहरातील सर्व पत्रकार बंधूंना आमंत्रित केलेले आहे। आज पत्रकार परिषद घेण्याचं औचित्य असं आहे की आपल्या शहरातील लॉर्ड गणेश इंग्लिश मीडियम स्कूल जे आहे त्या शाळेतील पालकवर्ग जे आहे त्या पालकवर्गांच्या बऱ्याचशा समस्या आहेत। ह्यावर्षी जी कोरोना महामारी आली, जागतिक महामारी, त्या महामारीमुळे आपल्या देशातील शहरातील बऱ्याचशा पालकांचे किंबहुना सर्वच पालकांचे इन्कम सोर्स जो आहे तो कमी झालेला आहे। त्या अनुषंगाने जागतिक पातळीवर राजकीय देश पातळीवर आणि प्रत्येक स्तरावरती शासन स्तरावरती म्हणा किंवा इतर स्तरावरती बऱ्याचशा सवलती दिलेल्या होत्या। आता आपला आजचा जो विषय महत्त्वाचा विषय आपल्या शाळेसंदर्भात आहे। विषय असा होता की या वर्षाची जी परिस्थिती होती कोरोनामुळे की कोणत्याही शाळा बंद होत्या, सर्व प्रकारच्या शाळा बंद होत्या। शाळा बंद असताना कोणत्याही पालकांनी शहरातील इंग्लिश मीडियम शाळेतील जे पोरं आहेत, पाल्य आहेत, त्यांच्या वडिलांनी पाल्यांच्या पालकांनी कोणीही विनंती केलेली नव्हती शाळेला की आमच्या पोरांना तुम्ही ऑनलाईन शिकवा म्हणून। कोणाचाही अर्ज नव्हता, कोणाचीही मागणी नव्हती। असे असताना आणि शाळेलासुद्धा शासनाचे निर्देश होते की तुम्ही शाळा चालू करू नका किंवा शासनानं असे कुठेही स्पष्ट निर्देश दिलेले नव्हते की तुम्ही ऑनलाईन शाळा चालू करा म्हणून। शाळेने स्वतःच्या मर्जीने ऑनलाईन शाळा चालू केल्या, ऑनलाईन शिक्षण चालू केलं। पर ऑनलाईन शिकवत असताना शाळेने फक्त दररोज तीन पिरियड यायचे, तीन पिरियड आहे, 30-30 मिनटाचे तीन पिरियड होते प्रत्येक क्लासचे। मग शाळेने 15 दिवस एक महिना असे ऑनलाईन क्लासेस चालू केले। ऑनलाईन क्लासेस चालू केल्यानंतर शाळेने फी मागायला सुरुवात केली। फी मागायला सुरुवात केली पालकवर्ग म्हणून जवळपास 500 पालकवर्ग आम्ही सर्व जमा झालो। शाळेला अगोदर तोंडी स्वरूपात विनंती केली की बा हे जे तुम्ही आता फी मागतायत तर एक काम करू, आपण सर्व मिळून पालक आणि शाळेचे जे मॅनेजमेंट कमिटी सर्व एकत्र बसून चर्चा करून जी फी असेल ती फी आपण ठरवू आणि टप्प्याटप्प्याने आपण ती फी पालकांकडून घ्यायला हवी आणि पालक द्यायला तयार होतो सर्व। शाळेने आमचे काही म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यामुळे आम्ही शाळेला तारीख 8/7/2020 रोजी लेखी स्वरूपात निवेदन दिलं। निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं होतं की शाळा ही मॅनेजमेंटची जशी आहे तशीच आमचीसुद्धा आहे। आमची या नात्याने की आमचा शाळेसोबत जिवळा निर्माण झालेला आहे, पाल्यांचा जिवळा निर्माण झालेला आहे, आमच्या मुलांचा जिवळा निर्माण झालेला आहे। या हिशोबानं म्हटलं शाळा जशी तुमची तशी आमची सर्वांची शाळा आहे, शाळा ही अशी चालू राहायला हवी। शाळेचे आणि शाळेच्या मॅनेजमेंटचे आणि शिक्षकांचे आणि पालकांचे सर्वांचे संबंध जे आहे ते प्रेमाचे सलोख्याचे राहो म्हणून आम्हाला कोणत्याही कायदेशीर मार्गानं जायचं नव्हतं। म्हणून आम्ही शाळेला लेखी स्वरूपात एक नम्रतेने नम्र भाषेमध्ये निवेदन दिलं की तुम्ही जे पालकांना प्रत्येक वर्षी जे फी घेतात पालकांकडनं तर त्या फीमध्ये तुम्ही जी मागच्या वर्षाची फी होती तीच त्यांनी पूर्ण वसूल करायला सुरुवात केली। मग त्यांना आम्ही सांगितलं की इतकी तुम्ही फी घेऊ नका, सध्या आपली शाळा केव्हा चालू होईल प्रत्यक्ष हे कोणालाही माहिती नाही आहे, तुम्ही त्या फीमध्ये थोडी कपात करा आणि डिस्काउंट दिल्यानंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने फी घ्या। आणि फी जर कोणी पालक देत नसेल, जे आत्तापर्यंत आपण चालत आलेलं आपलं पालकांचं आणि शाळेचं जे रिलेशन होतं की 2000 रुपये जरी या पालकांनी दिले तरी 2000 रुपये शाळेने घ्यायचे, मुलगा शाळेमध्ये यायचा, गाडीत बसायचा, गाडीमध्ये आल्यानंतर शाळेत बसायचा। काही काही पालक असे होते की त्यांनी 12 महिन्याची फी, संपूर्ण वर्षाची फी शेवटच्या परीक्षेच्या वेळेस दिलेली आहे। आजपर्यंत शाळेने या गोष्टी आनंदाने स्वीकार केला, या गोष्टीचा पालकही आनंदाने तसे म्हणजे एकदम संबंध चांगले होते। परंतु यावर्षी असं का झालं
की शालेय प्रशासनाला असं वाटलं की पूर्ण फी 50% फी दिवाळीपर्यंतची तुम्ही आताच भरून टाका जून जुलैमध्येच. सर्व पालकांनी त्यांना विनंती केली, ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शाळेंनी पोरांना ऑनलाईन क्लासेसमध्ये जे नंबर होते ग्रुप तयार केले होते त्या ग्रुपवरती शाळेने मॅसेज टाकले, तुम्ही फी भरा, फी भरत नसाल तर तुम्हाला रिमूव्ह करण्यात येईल. पालकांना असं वाटलं शाळा आहे, सूचना देत आहेत, ते थोडंसं पालकांना वाटलं इतक्या टोकाच्या भूमिकेवरती शाळा जाणार नाही. परंतु शाळेने 7-8 दिवसामध्ये प्रत्येक मुलांना, प्रत्येक वर्गातल्या जवळपास 80% मुलांना रिमूव्ह करून टाकले. पुन्हा आम्ही त्यांना निवेदन दिलं, गट शिक्षणाधिकारी सर्वोदय साहेब आहेत आपले, त्यांना त्यांच्याकडे एक निवेदन दिलं, शाळेला एक निवेदन दिलं. त्यांना आम्ही पुन्हा विनंती केली की फी जी ठरेल ती ठरेल, परंतु सध्या तुम्ही पोरांना रिमूव्ह करू नका, आणि रिमूव्ह केलं असेल तर पोरांना तुम्ही जॉईन करा. जे फी घ्यायची असेल तुम्ही मला 1,000, 2,000, 5,000 जे दिले स्वखुशीने पालकांनी ते तुम्ही ठेवा आणि पोरांना जॉईन करा. तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही. शेवटे गट शिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून त्यांचा थोडाफार त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडनंसुद्धा आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी शाळेला आदेश द्यायला पाहिजे होते की बा तुम्ही पोरांना ताबडतोब जॉईन करा आणि जी फी असेल ती घ्या. मग त्यावेळेस थोडासा तडजोड करून शाळेने थोडीफार जी 2,000-3,000 जी फीज पालकांनी दिली ती स्वीकारली, पोरांना जॉईन करून घेतले. पुन्हा शाळेने तोच प्रकार चालू केला 1 महिनाभरामध्ये की तुम्ही आम्हाला अर्ज द्या, दिवाळीच्या अगोदर आम्ही तुम्हाला रिमूव्ह करू, 50% फी तुम्ही संपूर्ण भरायलाच हवी, तुम्ही जर नाही भरले तर आम्ही तुम्हाला रिमूव्ह करून टाकू. पुन्हा ते रिमूव्ह करायला मॅसेज चालू झाले. मग त्यामुळे आम्ही थोडं दास्तावलं पुन्हा, कारण काय व्हायचं, पोरं 15 दिवस ऑनलाईन राहायचे, 15 दिवसानंतर पुन्हा रिमूव्ह व्हायचे. 15 दिवस म्हणजे पोरांना ते कुठे असं सिलॅबस जे आहे तो कनेक्टेड कुठे राहतच नव्हता, त्यांची लिंक कुठे जुळतच नव्हती. म्हणून आम्ही त्यांना पुन्हा विनंती केली लिखित स्वरूपात, शाळेने ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. म्हणून नाईलाजास्तव आम्ही शाळेची तक्रार शिक्षण विभाग, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती जामनेर, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव, विभागीय संचालक नाशिक विभाग यांच्याकडे आणि शिक्षण मंत्र्याकडे यांची रीतसर आम्ही तक्रार केली. आमच्या तक्रारीची दखल घेऊन माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी तारीख 29/10/2020 रोजी एक परिपत्रक काढलं. त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट आदेश दिलेले होते शिक्षणाधिकारी जळगाव किंवा नंदुरबार धुळे जिल्हा सर्वांना काढलेलं होतं परिपत्रक. तर त्याच्यात शिक्षणाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश आणि अधिकार दिलेले होते, जर कोणतीही शाळा एखाद्या पाल्याला त्याने जर शैक्षणिक शुल्क जर भरले नसेल तर ऑनलाईन शाळेमधनं त्यांना रिमूव्ह करण्याचा अधिकार नाही, शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचा कोणत्याही शाळेला अधिकार नाही, असं स्पष्ट त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं. आणि जर एखादी शाळा ऑनलाईन शिक्षण चालू असताना एखाद्या विद्यार्थ्याला जर रिमूव्ह करत असेल फी न भरल्यामुळे, तर त्यांच्यावरती चौकशी करून ताबडतोब कारवाई करावी आणि रिमूव्ह केलेल्या मुलांना जॉईन करावं, असा स्पष्ट निर्देश विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेलं आहे. आता असं असताना ह्या परिपत्रकाचं शाळेला पण कुठेतरी माहिती झाली असेल, त्यामुळे शाळेने दिवाळीच्या वेळेस रिमूव्ह करणार होते त्यावेळेस त्यांनी रिमूव्ह करणं थांबवलं. आजपर्यंत त्यांनी पूर्ण रिमूव्ह केलेलं नव्हतं, पण 7-8 दिवसापूर्वी पुन्हा शाळेने मॅसेज टाकले आणि पुन्हा पूर्ण रिमूव्ह करायला सुरुवात केली. आमची पुन्हा त्यांना विनंती केली, संबंधित जे मॅनेजमेंटचे सचिव किंवा इतर जी मंडळी संचालक वगैरे त्यांना आम्ही फोनवरून विनंती केली की भाऊ असं करू नका, तुम्ही रिमूव्ह करू नका, तुम्हाला काय जी फी घ्यायची असेल तुम्ही पालकांसोबत चर्चा करा, फी ठरवा, फी ठरवून जी फी ठरेल आपली जी दिली असेल ती दिली असेल, जी बाकी असेल ती 2-3 टप्प्यात तुम्ही पालकांकडनं फी घ्या. ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून नाईलाजास्तव आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी जळगावचे आपले त्यांच्याकडे रीतसर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली. तक्रार जी आहे मी आता सर्वांना प्रत दिलेली तक्रारीची, त्यांनी आमच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली आणि आमच्यासमोर त्यांनी शिक्षणाधिकारी यांना आदेश दिले की ह्या शाळेची ताबडतोब चौकशी करा आणि चौकशी अंती यांच्यावरती कारवाई करा. जे कायद्यामध्ये ज्या शासनाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकानुसार यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, असं शासन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही ह्या स्वरूपाची तक्रार शिक्षणाधिकारी जे आहेत जळगाव जिल्ह्याचे आपले त्यांच्याकडे घेऊन गेलो. शिक्षणाधिकाऱ्यांनी आमचा विषय समजून घेतला आणि ताबडतोब चौकशी समिती नेमली आणि या शाळेची चौकशी त्यांनी लावलेली आहे. तर आमची आपल्या माध्यमातून शाळेलाही विनंती आहे की बा एकदम हुकुमशाही पद्धतीने त्या शाळेने वागणूक न देता विद्यार्थ्यांना, शेवटी विद्यार्थी जसे आमचे मुलं आहेत
तसे शाळेचे पण मुलं आहेत विद्यार्थी, म्हणून शाळेला शाळा प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की मुलांच्या मानसिकतेवरती निगेटिव्ह परिणाम होईल, मुलं मानसिक मुलांचं मानसिक शोषण होईल अशा इतक्या कठोरतेने शालेय प्रशासनाने वागू नये. ज्या मुलांना त्यांनी रिमूव्ह केलं असेल त्यांना ताबडतोब त्यांनी जॉईन करावं, आणि जी फी असेल फी त्यांना जी घ्यायची असेल त्यांनी पालकांसोबत चर्चा करून कुठली तरी फी ठरवायची, आणि जी फी ठरली असेल आमची तरी अशी विनंती आहे त्यांना की 50% त्यांनी फी घ्यावं. 50% फी का घ्यावी हे रतनभाऊ आता सांगतीलच. 50% फी घ्याला त्याच्यामागचंही आम्ही एक गणित त्यांना समजावून सांगितलेलं आहे, त्यांना ते गणित समजलेलं आहे, परंतु जाणीवपूर्वक त्यांना ते करायचंच नाही आहे म्हणून ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत. एवढ्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद बोलवलेली आहे. आता बाकीचे जे काही प्रश्न असतील कोणाला त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही नम्रतेने देऊ. आज आपण सर्व पत्रकार बंधू भगिनीजन वरिष्ठ पत्रकार बंधू आज आमच्या विनंतीला मान देऊन आणि हा एक सर्वसामान्यांसाठी विधायक विषय एक आपल्या तालुक्यातील तालुक्याभरातील तालुका परिसरातील सर्व गावखेड्यातील आणि शहरातील विद्यार्थी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहात. तर या शाळेमध्ये ज्यावेळेला दाखला ज्याही पालकांनी घेतला असेल तो सक्षम आहे, तो कॅपेबल आहे, तो पूर्ण फी आजपर्यंत पे करत आलेला आहे. पण आजची ही परिस्थिती अशी आहे की आज या कोरोना काळामध्ये सर्वांवरती ही आपबीती झालेली आहे आणि वारंवार शाळेला हे सगळं काही समजतं आहे, उमजतं आहे, कळतं आहे, पण वळत नाही आहे. हे का वळत नाही आहे, हे जे सोंग शालेय प्रशासन घेत आहे याच्यामागे एकच एक आहे, फक्त आणि फक्त कमर्शियल हेतू. आजपर्यंत तुम्ही ठेवला आम्हाला काही म्हणणं नाही. आजपर्यंत गेल्या गत वर्षापर्यंत आम्ही 1 रुपयासुद्धा तुम्हाला विचारून शेवटच्या टोकाला जी फी भरली त्यावेळेला विचारलं नाही की भाऊ एवढी कमी करा किंवा एवढा आम्हाला डिस्काउंट पाहिजे. जर ह्यावर्षी सगळ्यांवर प्रॉब्लेम आहे तर सर्वजणांचं एकच मत आहे की जी तुमची शिकवण्याची कार्यप्रणाली ऑनलाईनची सुरू आहे तर ऑनलाईनमध्ये अर्ध समजतं आहे, अर्ध मुलांना काही कळत नाही आहे. आजपर्यंत एकही मुलगा असा नसेल, 100 मुलांतून 5 मुलं 2 मुलं असे असतील की त्यांचा पूर्ण कम्प्लीट होमवर्क आहे, तेही घरून जर माता भगिनींनी करून घेतलेला असेल तर असेल, नाही तर तुमच्या फोनवर हे कामं होत नाही. फोनवर कोणतीच गोष्ट ही अशक्य आहे, ही शक्य नाही. जर कधी ऑनलाईनमध्ये तुम्ही जे शिकवताय त्याचं काही या मुलांवर पल्लेच पडत नाही आहे आणि हा प्रयास जो आहे हा प्रयास फक्त सुरू आहे, तर जर ऑनलाईन शिकवण्याचा तुमचा हा जो हेतू आहे तो ठीक आहे, प्रबळ आहे, पण जर कधी याच्यामध्ये तुम्हाला श्रम जेवढे लागत आहेत तेवढं तुम्ही दाम घ्या. जर विद्यार्थ्यांना शिकवत आहेत त्या शिकवण्याच्या मागे ज्या शिक्षक लोकांना तुम्ही 50% पगार देत आहेत, तुम्ही त्यांची 50% कबात केलेली आहे, असा सूर शिक्षकांमधूनसुद्धा आम्हाला आहे. भलेही त्या समझौता मीटिंगमध्ये कोणी शिक्षकांना उभं केलं असेल की सर सांगा तुम्हाला पगार आम्ही किती देतो, शिक्षक आहे, प्रायव्हेट स्कूल आहे, त्या बिचाऱ्याला बोलणंच आहे, त्यांना बोलणंच आहे की आम्हाला पूर्ण पगार भेटतो आहे, पण ही अशी वस्तुस्थिती नाही आहे. जर 50% पगार तुम्ही देत आहात तर 50% फीस घ्या, नो स्कूल नो फीस. जर तुम्ही ऑनलाईन शिकवत आहे त्याचं जर 50% बेनिफिट या पोरांना होत आहे तर 50% फी भरण्याला पालक कधीही तयार आहे, एका पायावर तयार आहे. जर त्याच्यातून काही निघतच नाही आहे तर तुम्ही खेचून खेचून किती खेचणार आहेत. तसे अशा निर्देश तसे दिशानिर्देश जर आहे तर या दिशानिर्देशानुसार तुम्ही का चालत नाही, या कायद्याचं उल्लंघन करत आहे. आम्ही वारंवार गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करत आहेत पण तेसुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत. जर कधी त्यांनी ही जी आमची बाब आहे ती जर कठोरपणे जर यांनी घेतली आणि जो आज पाल्यांचं नुकसान होत आहे की त्यांना परत परत रिमूव्ह करण्यात येतं, मग जर महिनाभर 2 महिने जर हा एक मुलगा रिमूव्ह होतो आहे असे शेकडो विद्यार्थी रिमूव्ह होत आहे, मग त्यांना कोणतं काय कळतं आहे आणि मग तुम्ही कोणत्या पद्धतीने त्यांना रिमूव्ह पण ठेवताय, पूर्ण फीस मागण्याचा तुमचा अधिकार कसा आहे. तुमचा अधिकार जर तुम्हाला गाजवायचा आहे पूर्ण फीस तर त्यांना रिमूव्ह करूच नका. रिमूव्ह करणे हा मी वारंवार सांगतो आहे की हात धरून शाळेतून काढून देणे सारखा हा एक विषय आहे, हा न्यूनगंड आहे. आणि जर कधी हा
मनमानीचा कारोबार आणि जर कधी अशी ही जी वागणूक पालकांना तुम्ही देणार आणि त्या विद्यार्थ्याला देणार तर तुम्ही कोणते शालेय प्रशासन आणि कोणतं तुमची नैतिकता आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीने शिक्षण देणार? तोच विद्यार्थी जर मोठा होऊन जर एखादी ऑफिसर असेल, एखादी जो काही एक सक्षम जो एक व्यक्ती बनणार आहे, तर तो त्याचा काय प्रसाद त्याच्यावर होणार आहे? आणि जर विद्यार्थ्याला रिमूव्ह केलं असताना त्याच्यावरती जो परिवाराचा आहे त्या परिवारामध्ये सुद्धा त्याचा काय इफेक्ट होतो आहे याची जाणीव तुम्हाला पाहिजे. माणुसकी तुमच्याही अंगात आहे, आमच्याही अंगात आहे. माणुसकी सोडू नका. माणुसकी सोडली त्याचं प्रायश्चित आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील. कारण जर पूर्ण शाळा सुरू असती, पूर्ण शाळेचा तुमचा जो दर वर्षाप्रमाणे तुमचा शेड्यूल सुरू असता, तर आम्ही कोणीच त्या पद्धतीने तुमच्या समोर आले नसते आणि कोणीही ही बाब तुमच्या समोर मांडली नसती. आज जर कधी गट शिक्षण अधिकारी यांनी समझोता मीटिंग बोलवली होती, जेव्हा हा लयास गेला, हा तटीस गेला, हा आज पत्रकार बंधू तुमच्या या एक सहकार्याने आणि त्यावेळेला तुम्ही घेतलेल्या आमच्या खबरीने दखलने जो हा विषय हा जो एक वेठीस धरून आम्ही आणि हा वेठी हा विषय जो एक टोकाच्या भूमिकेला पोहोचला होता, त्यावेळेला गट शिक्षणाधिकाऱ्यांनी एक समझोता मीटिंग बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की काही ना काही डिस्काउंट आम्ही करू आणि तुम्हाला मॅनेजमेंटला आम्ही विचारून सांगतो असं शालेय प्रशासन अध्यक्ष साहेबांनी सांगितलेलं आहे. तिथे प्रिन्सिपल सगळे उपस्थित होते आणि जर कधी तुम्ही तुमच्या मनमानी करत असले तर कठोर कारवाईला, जसे तुम्ही आम्हाला धमकीवजा मेसेज देतात की जर तुम्ही मुलांची फीस भरली नाही तर तुम्ही कारवाईस पात्र राहाल, तुमच्यावर कारवाई करण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही, तर तुम्ही समजून घ्या की आम्ही सध्या जे आज तुम्ही करताय त्याला आम्ही सोडणार नाही आणि त्यावर आम्ही जी कायद्यानुसार जी कारवाई असेल ती करूया. आज सन्माननीय जिल्हा कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे, माननीय शिक्षण अधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे, त्यांनी तातडीची दखल घेण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. फक्त आणि फक्त एकच आहे की स्थानिक लेवलला गट शिक्षणाधिकारी हे जी आज बघून आणि ऐकून जो त्यांच्या स्थितीला आणि त्यांच्याजवळच हा विषय ठेवत आहे, त्यांचासुद्धा सपोर्ट, त्यांचासुद्धा गरज आहे. शेकडो परिवाराकडनं ही आर्थिक जी लूट आहे ही आज या कोरोना काळात होत आहे, याचे बहुतशा स्कूलमध्ये आणि बहुतेक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्कूलने डिस्काउंट दिलेलं आहे. जर समजा आम्ही टोकाच्या भूमिकेला उतरलो आणि जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर याचे परिणाम शालेय प्रशासन आणि शासकीय प्रशासन जे असेल शालेय विभाग यांनी याची दखल घ्यावी, एवढंच मी सांगू इच्छितो. मुलांचं जे वेळोवेळी आपण नुकसान करत आहात याचे कारणीभूत तुम्ही राहणार, पालक याचा कारणीभूत नाही. आज मी सांगू इच्छितो की ज्या पाल्याचा दाखला त्याच शाळेत आहे, अजूनसुद्धा त्या पाल्याचा शाळेत दाखला असूनसुद्धा जर कधी त्या पालकाने आजपर्यंत जर फीज भरलेली नसेल तर त्याचा पाल्य पहिल्या दिवसापासून आज ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहे. का? की तो खेड्यातला आहे, त्याच्याकडे पैशाची तरतूद नाही नव्हती, त्याचा हंगामावर सगळं काही येतं आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे. जर तो शेतकऱ्याचा मुलगा असेल तर त्याने शिकायचं नाही का? कारण जर त्याच्याकडे तरतूदच नाही, त्याचा दाखला तिथे आहे आणि अध्यक्ष साहेब जे काय प्रशासन असेल शालेय प्रशासन ते खुशाल वर्तवण करून म्हणतात आमच्याकडे तो मुलगा आहे किंवा नाही, हे शिक्षण अधिकारी साहेबांसोबत म्हटलेलं आहे की आमच्याकडे तो मुलगा आहे की नाही आम्हाला काय कळेल. का? की त्याने पेमेंट भरलं, पैसे दिले तर तो तुमच्या यादीत येतो, म्हणून तो कळतो की या शाळेत आहे. मग दाखला जर त्या शाळेत आहे तो काही या कोरोना काळात तुम्हाला दाखला मागायला आलेला नाही आहे, कारण त्याच्याकडे दाखला तुमच्याचकडे आहे, म्हणजे तो मुलगा तुमच्याचकडे आहे, त्याला शिक्षण देण्याची जबाबदारी ही नैतिकता तुमची आहे. पण असे शेकडो विद्यार्थी आज आहे की ते शून्य आहेत, त्यांना ऑनलाईन शिक्षण आजपर्यंत एक दिवस बी भेटलेले नाही, असे सुद्धा आहेत. आणि असे बरेच सखोल विषय आहेत, बरेच खोदलं तर खूप निघणार आहे, पण आम्ही बाकीच्या खोलामध्ये शिरणार नाही, बाकीच्या खोलात जाणार नाही. आत्ता तात्काळ मुलांना जे रिमूव्ह केलेलं आहे याच्यावरती शालेय प्रशासनी, शालेय शिक्षण मंत्र्यांनी आणि शालेय शिक्षण अधिकारी गट शिक्षण अधिकारींनी यांनी तरतूद करावी आणि मुलांना जॉईन करून घ्यावं. आमची रास्त एक मागणी आहे की तुम्ही जेवढं देताय तेवढं आमच्याकडनं पेमेंटची अपेक्षा ठेवा, तेवढं पेमेंट जर तुम्हाला पाहिजे असेल तर एक फिक्स करा. तुम्ही 10% आम्हाला सूट दिली, आता मेसेज आलेले 10%, 10% कोणत्या हिशोबाने दिली, कोणाला विचारून दिली?
तुम्ही म्हटले होते की आम्ही समझौता करू त्याच्यावर आम्ही मत घेऊ तुमचं घेऊ गड शिक्षण अधिकारी साहेबांना, ते म्हटले मलाही माहित नाही तो मेसेज डायरेक्ट आला मी वाचला, काल आमचं त्यांच्याशी बोलणं झालं. 5% जर वन टाइम तुम्ही जर पेमेंट भरताय तर त्या टायमाला तर तुम्ही त्याचं रिबीट देताच आहे, मग 5% तुम्ही दिलं तर काय भलतं मोठं उपकार केला. कारण जर कधी तुम्ही 100% फीज भरताय आता तरच आम्ही जॉईंट करू, ही ताठर भूमिका शालेय प्रशासनाची आहे. याच्यावरच सन्माननीय पत्रकार बंधू आपण सुद्धा याची दखल घ्यावी आणि विनंतीला मान देऊन आपण इथे आले सर्वांचा आम्ही ऋणी आहोत आणि यथोचित सत्कार आम्ही तुमचा आभारी आहोत. आणि ही दखल सन्माननीय शिक्षण मंत्री यांच्यापर्यंत ही पोहोचेल, यांनीसुद्धा हा होणारा जो नुकसान आहे विद्यार्थ्यांचा याच्याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. जय हिंद जय महाराष्ट्र. सर आभार. सन्माननीय पत्रकार बंधू उपस्थित राहिलात आणि आमचे जे काही विचार आहेत शाळेविषयीचे, मुलांवरच्या अन्यायाविषयीचे, पालकांची होणाऱ्या आर्थिक लूट या विषयाचे सखोल विचार मी मांडलेत, ते आपण जनतेपर्यंत पोहोचवावेत ही आमची जास्त अपेक्षा आहे आणि तुम्ही पोहोचवाल अशी मी अपेक्षा करतो. आपण आलात आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.